नमस्कार, हेल्दी कुकिंग विथ राजश्रीमध्ये आपणा सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत पहिली नॉनव्हेज डिश आणि ती म्हणजे चिकन मसाला करी, अगदी रेस्टॉरंट स्टाईल. तुम्ही माझ्या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकन नक्की दाबा. चला तर मग आपली रेसिपी स्टार्ट करूया. आज जी चिकनची मसाला रेसिपी आपण बनवणार आहोत त्यासाठी 1 किलो चिकनचे फक्त लेग पीसेस आणलेले आहेत. हे चिकन 3 ते 4 पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आणि त्याला पाणी निथळण्यासाठी ठेवलेलं होतं. आता त्यात बिलकुल पाणी नाही आहे, अगदी कोरडे असे पीसेस आहेत. लेग पीसमुळे छान अशी भाजीला टेस्ट येते. आता आपण हे मॅरिनेट करून घेणार आहोत. सारे चिकनचे पीसेस मी बाउलमध्ये शिफ्ट करून घेतलेले आहेत, त्यांना आता मॅरिनेट करून घेत आहोत. ह्या चरा याच्यासाठी पाडलेल्या आहे की जे काही पण मॅरिनेशनचे मसाले आहेत ते आतपर्यंत जातील आणि चिकनच्या पीसेसला छान अशी टेस्ट येते. मॅरिनेट करण्यासाठी इथे ड्राय मसाले घेतलेले आहेत, 1.5 चमचा लसूण पेस्ट, 1 टीस्पून आलं पेस्ट, हे सगळे 1 टीस्पूनच आहे, 1 टीस्पून धना पावडर, 1 टीस्पून जिरा पावडर, 1 टीस्पून चटणी पावडर आणि 1/2 टीस्पून गरम मसाला. आता हे आपण चिकनच्या पीसेसला लावून घेणार आहोत. आणि सगळ्यात शेवटी 2 ते 3 टीस्पून तेल. आपण कोणतेही तेल वापरू शकता. आता हे छान मिक्स करून घ्यायचं आहे. अगदी चिकनच्या प्रत्येक पीसपर्यंत हा मसाला पोचायला हवा. आपण बघू शकता छान असे सगळे लेग पीस कव्हर झालेले आहेत, त्यांना सूर्य कसा कलरही आलेला आहे. आपल्याला हवं असेल तर आपण हाताने हे सारं मिक्स करू शकतो. आता हे 1/2 ते 1 तास मी मॅरिनेट करण्याकरता ठेवून देत आहे. तोपर्यंत चिकन मसाल्यासाठी लागणारे जो काही मसाला आहे तो आपण तयार करून घेणार आहोत. आता हे 1/2 ते 1 तासाकरता कव्हर करून ठेवत आहे. चिकन करी मसाल्यासाठी इथे 600 ते 700 ग्रॅम कांदे घेतलेले आहेत, कारण ह्या भाजीसाठी कांदे जास्तच लागतात. आता हे कांदे आपण कट करून घेणार आहोत. आता हे कांदे मी 5 ते 6 तुकड्यांमध्ये कट करून घेत आहे. आता ह्या साऱ्या कांद्यांची आपण पेस्ट करून घेणार आहोत, अगदी फाईन पेस्ट. हे स्क्वेअर शेपमध्ये कापून घेतलेले आहेत त्याच्यामुळे पेस्ट करायला खूप इझी जाईल. फाईन अशी कांदा पेस्ट अगदी रेडी आहे. 1 किलो चिकनसाठी इथं मोठे 3 टोमॅटो घेतलेले आहेत, ते जवळजवळ 250 ग्रॅम आहेत. त्यांनाही स्क्वेअर कापून पेस्ट करून घेणार आहोत. कढई तापायला ठेवलेली आहे, त्यात भरपूर असं तेल घालून घेत आहोत, कारण हा कच्चा कांदा आहे आणि तो छान फ्राय होऊ द्यायचा आहे. तापलेल्या तेलात हे सगळे खडे मसाले आपल्याला घालून घ्यायचे आहेत. लवंग, दालचिनी, चक्रफूल, विलायची आणि तेजपत्ता. खडे मसाले आपण मॅरिनेट करतानाही घातले होते, कारण हे अगदी फ्रेश असल्यामुळे त्याचा छान असा फ्लेवर मसाल्याला येतो. हे छान तडतडून झालेले आहेत. ह्या 2 गावरान मिरच्या, त्याही तेलावर छान झालेल्या आहेत. आता आपली ही जी फाईन अशी कांदा पेस्ट आहे ती आपण तेलात घालून घेत आहोत. तर छान 8 ते 10 मिनिट गोल्डन रंग येईस्तोवर ही पेस्ट सतत मिक्स करत फ्राय करायची आहे. कांदे कलसून झाल्यानंतर हे
हे सारे मसाले आपल्याला त्यात घालायचे आहेत. त्यामध्ये आहे 3 टोमॅटोची प्युरी, 2 चमचे लसूण पेस्ट, 2 टीस्पून आलं पेस्ट, धना पावडर, थोडी हळद, 1 चमचा गरम मसाला, 2 चमचे चिकन मसाला आणि 3 चमचे लाल चटणी. आपण बघू शकता कांदा छान फ्राय झालेला आहे, त्याचा कलरही चेंज झालेला आहे. आता आपण त्यात साऱ्या पेस्ट घालून घेत आहोत. इथे सगळे जास्त झाकलेले आहे कारण कांदाही जास्त आहे आणि तो छान परतूनच घ्यायचा आहे. तो जर व्यवस्थित परतवला नाही गेला तर भाजीची टेस्ट आपल्याला गोड लागू शकते, म्हणून सारे मसालेही इथे घातलेले आहेत. कांदे छान फ्राय झालेले आहेत, आता त्यात चटणी घालून घेत आहे. चिकन मसाला आणि बाकी मसाले आपण मॅरिनेशनमध्ये घातलेलेच आहेत, म्हणून आपल्या आवडीनुसार टेस्टनुसार बेतानेच सारे मसाले आणि चटणी वापरायची आहे. वाव, छान असा सुगंध येतो आहे. आता चिकनही मॅरिनेट झालेलं आहे. इथे 1 किंवा 1 तासापेक्षा जास्त मॅरिनेट झालेलं असल्यामुळे छान असं ते सॉफ्ट झालेलं आहे. आता हे सारे 1-1 पीस आपण कढईत घालून घेत आहोत. आणि हे काही मसाले आहेत तेही. आता हे छान परतवत राहायचे आहे सतत, म्हणजे हा जो मसाला आहे तो सगळ्या या पीसमध्ये जाणार आहे. आता थोडी हळद घालत आहे. आपण बघू शकता मसाल्याला छान कोटिंग आलेलं आहे. पॅन आता 2-3 मिनिटाकरता कव्हर करून घेत आहे. गॅसची फ्लेम अगदी लोच ठेवायची आहे. आपण बघू शकता पीसेस छान असे भाजले गेलेले आहेत, ते सॉफ्ट व्हायला लागलेले आहेत. आता आपण त्यात टोमॅटो प्युरी घालून घेत आहे. आता गॅसची फ्लेम हाय करून हे सारं छान मिक्स करून घेत आहे. टोमॅटो प्युरी छान मिक्स करून झालेली आहे. छान साऱ्या पीसेसला कोटिंगही आलेलं आहे, आपण बघू शकता. आता टोमॅटो भाजण्यासाठी, छान फ्राय होण्यासाठी, त्याचा कच्चेपणा जाण्यासाठी पॅन कव्हर करून घेत आहे. वाव, आपण बघू शकता पीसेस छान असे शिजत आहेत अगदी मंद आचेवर. टोमॅटोची प्युरीही छान शिजून झालेली आहे. सगळ्या साईडला छान असं तेल सुटतं आहे. आपण बघू शकता पीसेस शिजायलाही सुरुवात झालेली आहे. आता त्यात करी बनवण्यासाठी थोडं पाणी घालून घेत आहे. आता यात 1/2 ते 1 ग्लास गरम म्हणजेच उकळतं पाणी मी घालून घेत आहे. आता गॅसची फ्लेम हाय करून हे छान मिक्स करून घ्यायचं आहे. पीसेसच्या साईडनेच मी मिक्स करत आहे, त्याच्यामुळे आपल्या
पीसेस जे आहेत ते जशाच्या तसे राहणार आहेत। अजून थोडं पाणी घालून आता मी ही कढई वर करून घेत आहे आणि 5 ते 7 मिनटं अगदी मंद आचेवर छान शिजू देणार आहे। वाव, आपण बघू शकता किती छान बॉईल होतं आहे, सारं तेलही वरती आलेलं आहे। पुन्हा एकदा मिक्स करून घेत आहे। वाव, आपण बघू शकता लेग पीस सुटायला आलेला आहे, म्हणजे बऱ्यापैकी शिजून झालेलं आहे। आता त्यात आपण मीठ घालून घेणार आहोत। आता हे छान मिक्स करून घेत आहे। आणि आता पुन्हा 5 ते 7 मिनटं पीसेस छान मऊ होस्तवर मंद आचेवरच शिजू देणार आहे। वाव, आपण बघू शकता किती छान बॉईल होतं आहे, सारं तेलही वरती आलेलं आहे। खूप सारे असे कोथिंबीर आता हे छान मिक्स करून सर्विंग बाउलमध्ये काढून घेत आहे। चला तर मग चमचमीत अशी ही डिश टेस्ट करून घेऊया। अशी ही आजची डिश तुम्ही नक्की ट्राय करा आणि कशी वाटली ते कमेंट बॉक्समध्ये कमेंट्स करायला विसरू नका। धन्यवाद।